गौरी आल्या Hãy subscribe cho kênh Ghiền Mì Gõ để không bỏ lỡ những video hấp dẫn. Hello, tunggu dulu ya. आपल्या घरात जी आपण वर्षभर ज्यांची पूजा करतो असे देवघरात आज या ठिकाणी त्या गौरींची गौरींना भेटवण्यासाठी आणलेला आहे आणि याच्यानंतर हे भेटून झाल्यानंतर ज्या ठिकाणी गौरी आता बसवणार आहोत म्हणजे गौरीची मुळे ज्या ठिकाणी बसवणार आहोत त्या ठिकाणी त्यांना नेला तिकडे नेल्यानंतर मात्र गौरी विसर्जन होईपर्यंत म्हणजे सहा पाच दिवस म्हणा सहा दिवस सात दिवसाचे जे गणपती असतात जे विसर्जन करणारे असतात किंवा ते गौरी विसर्जनापर्यंत ती मुळे हलवायचे नसतात आणि ती त्या ठिकाणी नेऊन बसवणार. आता एका ठिकाणी नेऊन बसवल्यानंतर तुम्हाला आपल्या व्हिडिओमध्ये कायम पाहायला मिळेल की घरातील गणेशाची पूजा कोकणामध्ये कशी केली जाते ते तुम्हाला पाहायला मिळेल. त्याच्यामध्ये या निश्चित आमच्या गौरींचं तुम्हाला दर्शन होईल. मनस्वी तनुता इकडे देवाला आता गौरीला घरात फिरवणे जो प्रकार आहे तो प्रकार तो प्रकार आता चालू आहे. आता चुलीजवळ गौर नेली जाते आणि ज्या ठिकाणी अन्नपूर्णेचा वास असतो त्या ठिकाणी गौरीला गौरीला आणलंय आणि चूल चुलीजवळ गौरीला नेऊन आता तिची आणि चुलीची म्हणजे अग्निदेवतेची आणि गौरी मातेची भेट होते. हे विधी तुम्हाला किरकोळच पाहायला मिळतील असे विधी कोकणाशिवाय कुठल्या
कुठल्या ठिकाणी पाहायला मिळणार नाहीत. प्रत्येक ठिकाणच्या चालीरीती वेगळ्या आहेत, परंतु आमच्या इकडच्या ज्या चालीरीती आहेत त्या चालीरीती पूर्वापार चालत आलेल्या आहेत. आज शक्यतो घरातनं चुली नाहीशा झाल्या आहेत. गॅस वरती सगळ्यांचं जेवण शिजवलं जातं, परंतु अन्न शिजवताना आमच्याकडे मात्र कोकणात बहुतांशी अजून सर्व घरात तुम्हाला चुली बहुतेक शेकडा नाही म्हटलं तरी एक 60-70% लोकांच्या घरात तरी चूल पाहायला मिळेल. आणि या चुलीवरती अन्न शिजवूनच मग ते आम्ही घरात सगळ्यांना जे अन्न आम्ही जे सेवन करतो ते घन अन्न हे चुलीवरती शिजवलं जातात. त्या चुलीला गौर भेटवत आहेत. हे विधी हे प्रकार किंवा हे संस्कार हे तुम्हाला पाहायला मिळणं शक्य नाही आहे. जर तुमच्या घरात असे जर गौर आणत असलात तर तुम्ही हे प्रकार निश्चित करा, जेणेकरून हे तुम्हाला शक्यतो कोण सांगणार नाही. परंतु मी हे का सांगतो की हिंदू धर्माची चालीरीती आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे, आणि म्हणून हे तुम्हाला मी सांगतोय किंवा दाखवण्याचा आमचा खटाटोप चालू आहे. आता गौरीची मुळं पुन्हा उचलून आम्ही तिकडे राहा पुढे गौरीची मुळं उचलून आता गणपतीकडे घेऊन चाललोय. हात पुढे करून ठेव ते हे घे टेबल टेबल थांब थांब टेबल दे तू टेबल दे थांब टेबल आणि या गौरीची पूजा सगळ्यांच घरांमध्ये केली जात नाही, काही ठराविकच घर असतात त्या ठिकाणी गौरीची पूजा केली जाते. आज मी तुम्हाला सांगितलं होतं, मी फेसबुकला देखील कमेंट ब्लॉग चालवला होता, तेव्हा याच्या अगोदर माझ्या एका व्हिडिओमध्ये देखील तुम्ही पाहिलं असाल किंवा ऐकलं असाल ज्या ठिकाणी कोकणातील प्रसिद्ध गणपतीशाला त्याच्यामध्ये देखील मी एक शब्द उल्लेखला होता की असे जर गौरीची मूर्ती किंवा अशी जर गौर कोणाकडे असेल तर तुम्ही निश्चित मला आवर्जून सांगा, मी ते पाहायला वेळात वेळ काढून येईन. आणि आमच्याकडचे गौरीची मूर्ती कशी आहे ते देखील तुम्हाला मी सांगणार आहे. मला वाटतं वाडेकर प्रभा वाडेकर यांची जी शाळेची शूटिंग झाली होती केली होती त्यामध्ये मी तो उल्लेख केला होता की गणेशाची मूर्ती लहान का आणि ती का लहान असावी याचा हे आमच्या घरात का ती. आता गौरी मगाशी जसं म्हटलं प्रत्येक घरामध्ये बसवली जात नाही, काही काही ठिकाणी गौरींना नैवेद्य वगैरे काय दाखवतो आम्ही काय दाखवतो. आज तुम्हाला संपूर्ण जे संपूर्ण आज गौरीची स्थापना केली आहे याच्यानंतर आम्ही गौरीला गारणा वगैरे घालणार आणि त्यानंतर तुम्हाला संध्याकाळी आम्ही गौरीला नैवेद्य काय दाखवतो, उद्या गौरीचा नैवेद्य काय असेल याची सगळीच्या सगळी माहिती तुम्हाला या आपल्या व्हिडिओमध्ये पाहायला मिळेल. आणि चतुर्दवंदी कर्पूर देह प्रमोद मनासो असे शोभावरी रुचिर कांचन पात्र असे उद्दीप्त होऊनी तेने करीन तुझा आरती शेवी
सुखकर्ता दुखहरता वार्ता विघ्नाची मुर्गी दुर्गीचे कृपा दयाची सर्वांनी सुंदर उच्चेंदुराची कंठी शोभे मान मुक्ता फळाची जय देव जय देव जय मंगलमूर्ती मूर्ती दर्शन मात्रे मन कामना पूर्ती जय देव जय रत्न खचित परा तुझ गौरी कुमरा चंदनाची उठी कुमकुम केसरा हिरे जडी कुमकुट शोभ तो बर रुंदंती नुपुरे चरणी गागुरिया जय देव जय देव जय मंगलमूर्ती ओ श्री मंगलमूर्ती दर्शन मात्रे मन कामना पूर्ती लंबोदर पीतांबर फणीवर वंदना सरळ सोड वक्र सुंदरी दास रामाचा वाचा हे सदना संकटी पावावे निर्वाणे रक्षा सुरवर वंदना जय देव जय देव जय मंगलमूर्ती हो ती मंगलमूर्ती मात्रे मन कामना पूर्ती जय देव जय लवचवती विक्राळा ब्रह्मले माळा दिसे कंठ काळा तेने ती ज्वाळा लावण्य सुंदर मस्तकी बाळा तेथुनिया जळणे मळवा हे दुर्गुळा जय देव जय देव जय श्री शंकरा स्वामी शंकरा आरती ओ वाळू तुझकर कर्पूर गौरा बोळा नैनी विचारा गुरुणांचा माळा विष्णीचे विदळन संत निळा ऐसा शंकर शोभे उम्मा वेल्लळा जय देव जय देव जय श्री शंकरा आरती ओ जय देव जय देव देवी दैके सागर मंथन पैके कामाधी अवतीत हल हल सापडले चित्वा सुरपणे पाषण केले नीळकंठ नाम प्रसिद्ध झाले जय देव जय देव जय श्री शंकरा हो स्वामी शंकरा आरती ओ वाळू तुझ कर्पूर गौरा जय देव व्याघ्रांबर पनिवर सुंदर मद नारी भंतानन मन मोहन मुनिजन सुखकारी सत्कोटी ते बीज वाचे विचारी रघुकोटी लगराम दासा अंतरी जय देव जय शिव शंकर हो स्वामी शंकर आरती ओ वाळू तुझ कर्पूर गौरा जय देव जय दुर्गे दुर्गट बारी तुझीन संसारी अनाथ नाथे अमले करुणा विस्तारी वारी वारी जन्मा मरणा ते वारी हारी पल्लो संकट निवारी जय देवी महिषासुर मर्दिनी सुरवरी सुवर वर्दे तारिक संजीवनी जय देवी जय देवी त्रिभुवनी भवनी पाता तुझय ते नारी सारी जमले पर भवने कारी सारी विवाद कर पल्लो प्रवाही ते तू भक्ता लागे जय देवी महिषासुर मर्दिनी सुरवरी सुवर वर्दे तारिक संजीवनी प्रसन्न वदने प्रसन्न होशी निदाशा क्लेशा पासून थोडी थोडी भौपाशा अंबे तुझवाचून कोणकोण विलाशा नरहर कल्लीला पदपंकज लेशा जय देवी महिषासुर मर्दिनी सुरवरेश्वर वरदे तारक संजीवनी जय देवी जय घाली लोकांगण वंदित चरण पाहि नृपरुजे तुने आलिंगन आनंद पूजन भावे आलिंगने नम त्वमेव माता पिता त्वमेव त्वमेव बंधु सखा त्वमेव विद्याधरं त्वमेव त्वमेव हरेन वाचा मनेन्दुजे त्वा भुजात्मना वा प्रकृति स्वभाव करो नियज्ञं समर्पय नारायणाची समर्पयामि अच्छा केशव राम नारायण जानकी नायकम शांतन हरे राम 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 हरे कृष्ण 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 हरे राम 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 हरे कृष्ण 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 हरे राम 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 हरे राम
हरे कृष्ण हरे कृष्ण कृष्ण मंगल मूर्ति गौर्या गौरी माते की सदा सर्वदा योग तुझा तुझे चरणी देह माझा पड़ा उपेशी नको गुणवंता जय रघु सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्य त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते श्री गणपती स्तोत्र श्री गणेशाय नमः साष्टांगन्महे वाजे गौरी पुत्रा विनायका भक्तीने स्मरदा नित्य आयुकामनात साधिके प्रथम ना वक्रतुंड दुसरे कदंतते तिसरे कृष्ण पिंगाक्ष चौथे गज वक्रते पाचवे श्री लंबोदर सहावे श्री विपटावते सातवे श्री राजेंद्र आठवे धूम वर्णते नववे श्री बालचंद्र दहावे श्री सत्रावे गणपती बारावे श्री गगनन देवनावे अशी बारा तीन संध्या मने नर विघ्न भीती नसे त्याला प्रभु सर्व सिद्धी दे विद्यार्थ्याला मिळे विद्यधनार्थ्याला मिळे धन पुत्रार्थ्याला मिळे पुत्र मोक्षार्थ्याला मिळे गती जपता गणपती स्तोत्र सहा मासा एक वर्ष पूर्ण होता मिळे सिद्धी न संशय नारदाने रचिलेले पुत्र श्रीधराने मराठी कपटाने जय जय जय